आत्ताचे सरकार आले तुमच्यात कोणताच फरक नाही. जे आधीचं सरकार सूडबुद्धीचं किंवा बाकीच्या गोष्टीतनं लोकांना काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्यासाठी करत होतो तेच तुम्ही करताय. ही तुमची पात्रता ही सगळ्या महाराष्ट्रासमोर आलेली आहे. आणि लोकांसाठी कोणी भांडायचं नाही का? आणि लोकांसाठी भांडण्याचं मला तडीपारची नोटीस येणार असेल तर अशा मी आधीच सांगितलं होतं. सो आता याच्या पुढे लोकांची कामं करायची की नाही किंवा लोकांसाठी कोणी रस्त्यावर उतरायचं की नाही हे लोकांनी ठरवायचं. आता तुम्ही जी काही तडीपारी नोटीस अविनाश भाऊला दिलेली आहे संपूर्ण ठाण्यात जे काही गुन्हेगार असतील ना तुमच्यात हिंमत असेल तुम्ही स्वतःला सरकार म्हणताय त्यांना देऊन दाखवा त्यांच्यावर कारवाई करून दाखवा. आमच्या अविनाश भाऊला आंदोलन करताना तडीपाराची नोटीस दिली आणि प्लस त्याला अटकही करण्यात आली. हा सत्तेचा गैरवापर आहे. म्हणजे आधीचे जे सरकार होते त्यांना तुम्ही नावं ठेवत होतात आणि तुम्ही काय करताय तर तुम्ही तेच करताय. अविनाश जाधव भाऊने आत्तापर्यंत मी तर त्याला ठाण्याचा लोकमान्य आमदार म्हणेल. जरी तो पडला असेल तरी मी त्याला ठाण्याचा लोकमान्य आमदार म्हणेल कारण का आत्तापर्यंत अहोरात्र त्यांनी लोकांसाठी निस्वार्थपणाने तो कामं करतोय. आज लोक अनेक तक्रारी घेऊन त्याच्याकडे जातात कारण का त्यांना विश्वास आहे की अविनाश जाधव हा आपल्याला न्याय देऊ शकतो म्हणून लोक त्याच्याकडे जातात. आणि तिथले जे स्थानिक आमदार असतील किंवा जे महाराष्ट्र सरकारचे जे मंत्री आहेत त्यांनी हे जाणून बुजून केलेलं आहे. पण आपण लक्षात ठेवावं की महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे. ही जी काय आपण नोटीस दिली ही नोटीस दिल्यानंतर त्या आरोपी ज्या तुम्ही माणसाला त्याला आपण सदर आरोपी म्हणू त्याला जर ती नोटीस दिल्यानंतर त्याला खुलासा करण्याची वेळ द्यावी लागते त्याची हेरिंग होते. म्हणजे ही जी काही तुम्ही मुजोरी आज केलेली आहे ही अत्यंत निषेधार्थ आहे. हे सर्व ठाणेकरांनी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणजे तुमच्या आत्ताचे सरकार आले तुमच्यात कोणताच फरक नाही. जे आधीचं सरकार सूडबुद्धीचं किंवा बाकीच्या गोष्टीतनं लोकांना काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्यासाठी करत होतो तेच तुम्ही करताय. ही तुमची पात्रता ही सगळ्या महाराष्ट्रासमोर आलेली आहे. आणि एवढं लक्षात ठेवावं. आणि महाराष्ट्र सरकारने म्हणजे आत्ता स्थापन झालेल्या सरकारने तरी अशा पद्धतीची कारवाई करणार नाही असं वाटलं होतं परंतु तुम्ही त्याच साच्यामध्ये आहात आणि तोच तुमचा प्रयोग चालू आहे. पण त्या प्रयोगाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही. आम्ही सुद्धा कायदेशीर पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. परंतु ह्या ज्या आता तुम्ही जी काही तडीपारी नोटीस अविनाश भाऊला दिलेली आहे संपूर्ण ठाण्यात जे काही गुन्हेगार असतील ना तुमच्यात हिंमत असेल तुम्ही स्वतःला सरकार म्हणताय त्यांना देऊन दाखवा त्यांच्यावर कारवाई करू.